मी स्नेहल मुकाशी, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या विक्रीला सुप्रीम कोर्टानं मंगळवारी सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना नेहमीप्रमाणे फटाक्यांसह दिवाळी आनंदाने साजरी करता येणार आहे. दरम्यान फटाक्यांची ऑनलाईन विक्री करता येणार नाही असे कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलंय. त्यामुळे ई कॉमर्स साइट वरून फटाके विक्रीला स्थगिती देण्यात आली आहे. फटाके विक्रीबाबत अंशतः घातलेली बंदी ही देशभरात लागू असून पर्यावरण रक्षणासाठी या आदेशांचं नागरिकांनी पालन करावे असे न्यायमूर्ती ए के सिक्री आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी निर्णय देताना म्हटलंय. देशातील सर्वात स्वस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी विमानतळावरील मुख्य आणि द्वितीय धावपट्ट्या आज 6 तासांसाठी बंद राहणार आहेत. दुरुस्तीच्या कामांसाठी या दोन्ही धावपट्ट्या बंद राहतील. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दोन्ही धावपट्ट्या बंद ठेवण्यात येणार आहेत. रद्द झालेली विमानं किंवा वेळेत बदल केलेल्या विमानांबाबत प्रवाशांनी एअर इंडियाच्या संकेतस्थळावर, ऍपवर किंवा कॉल सेंटरला विचारणा करावी अशी माहिती एअर इंडियानं ट्विटरद्वारे दिली आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळावरील मुख्य धावपट्टी आणि द्वितीय धावपट्टीवर आज दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. दोन टप्प्यांमध्ये विमानतळावरील धावपट्टीचं काम केलं जाणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्याचं काम ऑक्टोबरमध्ये होत असून त्यानंतर 7 फेब्रुवारी ते 30 मार्चच्या दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील कामं केली जातील. यामध्ये 21 मार्च वगळता मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार सकाळी 11 ते 5 या दरम्यान धावपट्ट्या बंद राहणार आहेत. यामुळे दररोज उड्डाण घेणाऱ्या जवळपास 300 विमानांवर याचा परिणाम होणार आहे. पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.